निवडणुकी संदर्भातले प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. पुढच्या बातम्यांकडे वळूयात. पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार, मराठा बांधवांना भेटणार असं म्हटलेलं आहे जरांगे पाटलांनी. उद्या सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येणार आहे अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. उद्या शिष्टमंडळ टाइम बॉन्ड बाबत चर्चा करणार आहे अशी माहिती देखील जरांगे पाटील यांनी दिलेली आहे. 1 डिसेंबर पासून प्रत्येक गावागावात पुन्हा आपल्याला महाराष्ट्रभर सकाळी उपोषण शांततेत सुरू करायचे आहेत. आपले शेतीतले सगळे कामं आपण करत असताना आपल्या लेकरांच्या भविष्याचाही विषय आपल्याला डोक्यात ठेवायचा आहे. ते विसरून आपल्याला चालायचं नाही, कारण 24 डिसेंबरपर्यंत आपले सगळे कामं आपले बांधवांनी उरकायचे. 1 डिसेंबरपासून पुन्हा प्रत्येक गावात सकाळी उपोषण शांततेत आपल्या बांधवांना सुरू करायचे. नाही नाही, चालूच आहे. उद्या चालले येणारच आहेत ना त्यांचे लोक. उद्या कोण येणार? आणखी नाव डिक्लेअर नाही झाले, पण उद्या शिष्टमंडळ येणार आहे त्यांचं. आपलं ते प्रोसिडिंगचं आपल्या याच्या संदर्भात, टाइम बॉन्डच्या संदर्भात. ओके, आपला पश्चिम महाराष्ट्र दौरा तारखा फिक्स आहे? नाही नाही, आज आज होतील किंवा मग उद्या सकाळपर्यंत सगळ्याच महाराष्ट्राच्या करणार आहेत आम्ही.